क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड नव्य दिशा संस्था व महानगर पालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नगरपालिका हॉल मध्ये आशा वर्कर यांच्यासाठी कोविड-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील क्रेडिट एक्सिस ग्रामीण लिमिटेड नव्य दिशा संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर्स यांच्यासाठी कोविड-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व आशा वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात घराघरात जाऊन लोकांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांना त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून नव्या दिशा संस्थेमार्फत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीनं एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. कोविड-19 ची निर्मिती कशी झाली, व्हायरस कसा पसरला व त्यांच्यासाठी सामान्य जनता आशा वर्कर यांनी काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन शिबिरात सांगण्यात आले. सोबत रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, लहान मुलं गरोदर माता यांची काळजी कशी घ्यावी याविषयी देखील डॉक्टर कौस्तुभ साळुंखे यांनी तसेच डॉक्टर सुजाता साळुंखे व डॉक्टर प्रिया मासाने यांच्याकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात धुळे शहरातील किमान 100 आशा वर्कर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. यावेळी मनपा सभापती सुनील बैसाने, मनपा उपायुक्त SR गोसावी, मनपा मेडिकल ऑफिसर महेश मोरे, सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे, CAGL झोनल ऑफिसर श्री निवास रेड्डी, आशा वर्कर प्रोग्राम मॅनेजर डॉक्टर प्रशांत साळुंखे, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर कौस्तुभ साळुंखे, डॉक्टर प्रिया मसाने, डॉक्टर सुजाता साळुंखे, एरिया मॅनेजर शांताराम बारडोले आदी मान्यवर उपस्थित होते. MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे, जिल्हा प्रतिनिधी.